नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्टो गुगळी धामणगाव तालुका सेलू जिल्हा परभणी। तर सर्व शेतकऱ्यांना आजपासून हवामान अंदाज सांगतो। विदर्भ मराठवाड्यामध्ये 16 मे पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे, त्याच्यामुळे आपण आपल्या शेतकऱ्यांनी हळद भुईमूग आणि कांदा काढून घ्यावा, कारण की पुन्हा 16-17 नंतर परत एकदा पावसाचं वातावरण तयार होणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। सर्व शेतकऱ्यांनी 17 मे पर्यंत आपण आपल्या पिकाची म्हणजे पीक काढण्याची तयारी करावी, कारण की तो कडक ऊन पडणार आहे आणि दिवसभर 8 दिवस सारखं वारं वाहू लागणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। आणि सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन काय झालं, 12 मे एक लग्नाची तारीख आहे, तर 12 मेच्या ज्यांची लग्नाची तारीख आहे, म्हणजे 10 मे पासून ते 16 मे पर्यंत ज्यांची लग्नाची तारीख आहे, त्या लग्नाच्या तारखेवाल्याला एक आनंदाची बातमी, तुमच्या लग्नामध्ये पाऊस काय येणार नाही फक्त ऊन मात्र कडक तापणार आहे, म्हणजे उन्हाचा पहारा वाढणार आहे, म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा। शेतकरी बंधूंनो, हे चॅनल मी खास करून शेतकऱ्याचं नुकसान वाचण्यासाठी तयार केलेलं आहे। तर या चॅनलमध्ये शेतकऱ्यासाठी वेगवेगळ्या पिकाविषयी वेगवेगळं उत्पादन कसं काढायचं त्याविषयी संपूर्ण माहिती दिली जाईल, आणि शेतकऱ्याचं जे निसर्गाच्या लहरीपणापासून जे नुकसान होतं तर ते देखील या चॅनलमधून हिडो टाकल्याच्या नंतर तुमचं नुकसान वाचत, त्याबद्दल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा।